पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशामध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधन कार्याचा आढावा घेतात आणि ते अगदी काही वेळामध्ये पुण्यामध्ये दाखल होतील. तिथल्या सीरम इन्स्टिट्यूटला ते भेट देणार आहेत. सगळ्यात आधी सकाळी मोदींनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला भेट दिली आहे. अहमदाबादमधल्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रातल्या झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाची झाय कोविड लसीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी सध्या सुरू आहे आणि त्याचा आढावा पंतप्रधान मोदींनी घेतलाय. तिथून ते हैदराबादमध्ये दाखल झाले आणि तिथे भारत बायोटेकच्या लसीचा आढावा त्यांनी घेतला. 4:25 सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान मोदी दाखल होणार आहेत आणि मोदी या ठिकाणी एक तास असतील. त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होतील. आणि पुण्यातल्या या दौऱ्याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी पुण्यातून अरुण मेहत्रे थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अरुण, पंतप्रधान अगदी काही वेळामध्ये पुण्यामध्ये दाखल होतील आणि पंतप्रधानांच्या खरं तर या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पंतप्रधान लसीसंदर्भात काही बोलतायत का? लसीचा कार्यक्रम इथून पुढे कसा असेल? या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष आहे. काय एकंदरीत त्याचा पुढचा कार्यक्रम असणार आहे? आपण सांगितलं त्याप्रमाणे 4:25 पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होणार आहेत. अर्थात याची तयारी झालेली आहे. हे पुढच्या काही मिनिटांत पंतप्रधान इथे येतील. साधारणपणे तासभराचा कालावधी इथे असणार आहेत. या तासाभरामध्ये ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जे लसीचं संशोधन आणि उत्पादन सुरू आहे त्याचा आढावा घेणार आहे. मुख्यत्वे म्हणजे खरं तर आता लस बनून तयार आहे. तीन गोष्टी प्रामुख्याने आता पाहिल्या जाणार आहेत. त्यात एक तर या लसीची परिणामकारकता, दुसरी म्हणजे लसीची सुरक्षितता आणि तिसरी म्हणजे लसीची उपलब्धता. या तिन्ही अंगाने, तिन्ही दृष्टिकोनातून पंतप्रधान इथल्या तज्ज्ञांशी, इथल्या संचालकांशी चर्चा करतील आणि पुढे या लसीकरणाचा कार्यक्रम, कारण जसं मी म्हटलं की केवळ भारत नाही तर संबंध जग या सिरम इन्स्टिट्यूटकडे डोळे लावून बसलेलं आहे. त्याचं कारण की आत्ता संबंध जगामध्ये कोरोनाचं एक प्रकारचं महायुद्ध सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लस ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि या लसीची आजची स्थिती काय आहे हे इथे पंतप्रधान जाणून घेतील आणि एकूणच पुढच्या काळामध्ये मग हा लसीकरणाचा कार्यक्रम कशा पद्धतीनं राबवता येईल याचा देखील विचार केला जाईल. तज्ज्ञांशी हे बोलल्यानंतर असं कळतं की फार घाई करून देखील चालणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत तर हे निश्चित झालं आहे की ही लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे, तिचे काही विपरीत परिणाम नाही आहेत. मात्र तिची परिणामकारकता म्हणजे ती आजाराला कितपत रोखू शकते, थोपवू शकते, याबाबत काही वेगवेगळ्या प्रकारची मतं येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी समोर आली आहे आणि त्या अनुषंगाने आणखी काही काम करण्याची गरज भासू शकते. मात्र हे सगळं घडत असलं तरी एक इमर्जन्सी म्हणून, आणीबाणीची परिस्थिती म्हणून, कारण लस बनवायची म्हटलं तर कितीतरी वर्षाचा कालावधी लागू शकतो, मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक इमर्जन्सी अप्रूव्हल ज्याला म्हणतो ते देखील कदाचित मिळू शकतं. आणि या सगळ्या अनुषंगाने केवळ पंतप्रधान नाही तर एक संबंध मंडळ, या संदर्भातले वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिनिधी, वेगवेगळे घटक हे सगळे विचार करतील आणि त्यानंतर हे निर्णय घेतील. आज अर्थात वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांना पंतप्रधान भेट देत आहेत आणि त्या त्या ठिकाणी चालू असलेल्या कामाचा आढावा घेत आहेत. सिरम ही जगातली सगळ्यात मोठी लसींचा पुरवठा करणारी कंपनी आहे आणि ती पुण्यातल्या हडपसरमध्ये आहे आणि त्या हडपसरमध्ये, त्या मांजरी परिसरामध्ये आज पंतप्रधान येत आहेत. आणि कदाचित आपण म्हटलं त्याप्रमाणे की निर्णय तर किंवा जाहीर कार्यक्रम इथे काही नाही आहे. केवळ इथे आत आल्यानंतर पाहणी करतील आणि इथल्या लोकांशी चर्चा करतील आणि त्यानंतर मग पुढे जी निर्णय प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होईल. खरं आहे. आणि त्यामुळे खरं तर पंतप्रधान आज जरी बोलले नाहीत तरी देखील ह्या सगळा जो आढावा त्यांनी आज दिवसभरामध्ये घेतलेला आहे, तीन शहरांमध्ये जाऊन ज्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लस आहेत, तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत, त्याविषयी आता मोदी काय बोलतात याकडे अर्थात आपल्या सगळ्यांचं लक्ष लागणार असणार आहे. कारण देशातला प्रत्येक नागरिक हा या लसींकडे आशा लावून बसलेला आहे. ही लस लवकर येईल आणि हा सगळा जो कोविडचा हा सगळा काळ आहे तो लवकर निघून जाईल अशीच खरं तर प्रत्येकाला आशा आहे. अरुण, असे संपर्कात राहा. Joe!